मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते आज आंतरवारी सराटीवरनं मुंबईकडे कूच केलेली आहे आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वतः बच्चू कडू जे आहेत ते अमरावतीवरनं निघाले. आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत. भाऊ काय सांगणार, सातत्याने तुम्ही आंतरवारी सराटीला गेलेले होते, आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्यात, आज तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, काय सांगणार? मी आता तिकडेच निघालो आहे आणि एकंदरीत आम्ही जे काही प्रयत्न केला तो कुठेतरी आंदोलन आणि सरकार असं एक समन्वय साधला गेला पाहिजे आणि त्याच्यातून चांगलं ते निघालं पाहिजे हा प्रयत्न आपण अतिशय प्रामाणिकपणे केला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यश पण आलेलं आहे. जरांगे पाटील साहेबांनी आम्ही पहिल्यांदा गेलो आणि मग पुन्हा त्यांनी काही दुरुस्त्या सांगितल्या, पुन्हा दुरुस्त्या करून आम्ही पुन्हा मुंबईला गेलो, पुन्हा त्यांच्याकडे हाती ड्रॉप दिला, पुन्हा त्यांनी एक दुरुस्त्या सांगितल्या आणि काल परवा पुन्हा ते काही दुरुस्त्या सांगणार होत्या पण ते काही त्यांनी काल माझ्यापर्यंत मला संपर्क झाला नाही आणि अंतिम मसुदा आता तयार व्हायच्या तयारीत होता पण त्याच्यावर अधिक काय दुरुस्ती करावी ते अजून काही जरांगे पाटील साहेबाकडून आलं नाही. मला वाटतं ते जर आलं तर एक धोरणात्मक कारवाई पूर्ण होईल. 54 लाख प्रमाणपत्राचं वाटपासंदर्भात ते बोलले. हा 54 लाख प्रमाणपत्र आता काय झालं, 3-4 महिने ह्या नोंदी सापडायला लागल्या, अजूनही बऱ्याच गावच्या नोंदी काही कार्यकर्त्यांना भेटतं पण प्रशासनाला भेटत नाही आहे. हा थोडासा तिथं प्रशासकीय काही गोष्टी काही कारणास्तव मोठ्या तेल निर्माण करणाऱ्या आणि संताप करणाऱ्या आहे हे मात्र खरं आहे आणि कधीकधी दाखले असतानासुद्धा प्रमाणपत्र दिल्या जात नाही असे पण काही प्रकार घडत आहे आणि ते होऊ नये. ज्याच्या नोंदी सापडल्या त्याला प्रमाणपत्र भेटलं पाहिजे, यासाठी प्रशासनानं काही परिपत्रक काढून ती मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला, त्याला किती यश येते माहीत नाही पण शासन स्तरावर त्याच्यावर अधिक चांगल्या ताकदीनं काम करणं गरजेचं आहे. बच्चूकडूंची काय भूमिका आहे मराठा आरक्षणात? तुम्ही म्हणाले की आंदोलक म्हणून मी सहभागी. मला असं वाटते का धोरणात्मक जी काही बाब राहिलेली आहे अंतिम दुरुस्ती सरकारला देऊन त्याचा अधिसूचना काढून घ्यावी आणि आता जातीचे दाखले देणं हा प्रशासकीय बाब आहे. खरं तर ते प्रशासकीय जिल्हा प्रशासनाचं काम आहे, जिल्हा प्रशासनावर आपल्याला एक चांगली मोहीम राबवून ते जातीचे दाखले देता येईल. शेवटचे 2 प्रश्न. 4 मंत्री जे उपोषण सोडायला आले होते आता ते कुठं गायब झाले असा देखील सवाल जरांगे उपस्थित केला. मला वाटते ते गायब झाल्यापेक्षा आता त्यांनी मी मदत असल्यामुळे ते आले नसेल, ते म्हणजे त्यांनी जर म्हटलं तर ते येऊ शकेल. देशात फक्त ईडीच्या कारवाया ज्या आहेत त्या विरोधकांवर होत आहे आणि त्याविरुद्ध आता शरद पवार ईडी विरोधात न्यायालयात जाणार आहेत. मला असं वाटतं का कुठलंही सरकार असू दे, मग ते भाजप असू दे काँग्रेस असू दे, कारवाई करताना ही समन्यायी असली पाहिजे, सगळ्यांच्या सगळ्यांसाठी ते एक असली पाहिजे आणि तसं नाही झालं तर त्याचं जे परिणाम आहे ते त्या त्या सरकारमधल्या पक्षाला भोगावं लागतं. तर आपलं हे होते आमदार बच्चू कडू, कॅमेरामन अनिकेत दातोंडे, सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.